वेलकम टू आवर न्यू ब्लॉग मी गुड्डू नांदेणी एकदा पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे आता सातारा परिसर औरंगाबाद येथे. तर तुम्हाला माहीत असेल या एरियामध्ये खंडोबाचं एक प्रसिद्ध मंदिर पण आहे आणि याच्या मंदिराच्या मागेच एक खंडोबाची टेकडी म्हणून एक ही टेकडी आहे क्लाइंबिंग करण्यासाठी, म्हणजे आपल्याला ट्रेक वगैरे करू शकता. तर त्याच्या पाठीमागे एक टेकडी आहे पण त्या टेकडीचं नाव माहीत नाही आणि या या टेकडीपेक्षा ती टेकडी अत्यंत मोठी आहे आणि आज त्याच टेकडीची आपल्याला ट्रेकिंग करायची आहे. आणि माझ्यासोबत आज आमच्या गावाचे काही मित्रमंडळी पण आहे आणि त्याच्यासोबत आज आपण या टेकडीची ट्रेक करूया. तर निघालेले आहोत आम्ही आता सध्या हे सोलापूर हायवे जो आहे बायपास, तर या बायपासच्या हायवेजवळच आहे. आता तिथून ट्रेकिंगला सुरुवात होईल. पाणी वगैरे आम्ही सर्व काही घेतलेलं आहे कारण की वर जाण्यास खूप आपल्याला दम लागतो कारण की ऊंच पण आहे. तर जाऊया आपण या टेकडीवर. तर या टेकडीवर आहे खंडोबाचं एक प्रसिद्ध मंदिर आणि ते खूप अति पुरातन आहे. तर आज आपल्याला त्या टेकडीची आपल्याला सैर करायची आहे आणि इथं जाऊया आपण त्या टेकडीवर. आता हा रस्ता जो तुम्हाला दिसत आहे तो आहे सोलापूर हायवे. जी तुम्हाला जे मला जिथे टेकडी दिसते तो एरिया जो आहे ते सुधाकर नगरचा एरिया आहे आणि जो आपल्याला सैर करायची आहे टेकडीची, म्हणजे तो त्याच्या एक्झॅक्ट बाजू मागच्याच बाजूला जी टेकडी आहे त्या टेकडीचं आपल्याला नाव माहीत नाही पण त्या टेकडीवर एक नाव आहे SRPF म्हणून. त्याच्या खाली एक कॅम्प पण आहे SRPFचा, म्हणजे मिलिटरीचा. तर त्या टेकडीचं आम्ही तेच नाव समजतो आता. तर त्याच टेकडीकडे आपल्याला जायचं आहे. आता हे जे एरिया आहे तो आहे बायपास सोलापूर मार्ग. तर इथे पण आपल्याला चांगली प्रकारे फोटोग्राफी पण करता येते आणि आपल्याला इथं रनिंग वगैरे जर करायची असेल तर या रोडला पण येऊ शकता कारण की खालच्या बाजूला वाहनं वगैरे येत नाही, तर आपण इथे येऊ शकतो. आपली इथून ट्रेनिंग सुरू झालेली आहे वर जायचं. आता हे फर्स्ट स्टेप आहे. आता हे माल आणि याच्या वर एक बाजूला त्याच्यावर एक दुसरी स्टेप म्हणजे वरची टेकडी पण आहे. आता थोडा विश्रांत घेत आहे ते मंडळी आमची. या बाजूला फक्त पूर्ण औरंगाबाद शहर आणि ही ती खंडोबाची टेकडी आणि त्याच्या मागची आपण ही टेकडी आपल्याला वर सैर करायची आहे. खूपच तहान लागली आहे आता आणि टेकडी पाहू शकता खूप उंच आहे. मंडळी पाहू शकता चढत आहे. मंडळी आपली चढाई सुरुवात झालेली आहे. क्लाइंबिंग चालू आहे आणि दम पहिल्यापासूनच लागत आहे आणि पाणी संपलेलं आहे आपलं पूर्ण आणि सुरूया आता. तर असे काही थोडेफार झुडपाचे रस्ते पण आहेत वर जाण्यासाठी. तर असं काही निसर्गाच्या सानिध्यात आले होणी आणि बाहेरचा व्ह्यू तर पाहू शकता तुम्ही वरचा. तर हे पाहू शकता हे इकडं गिधाड आहे का गरुड आहे का पता लागत नाही याचा. असा काही व्ह्यू पॉईंट आहे इथला, छोटे छोटे व्ह्यू पॉईंट इथे आहेत आणि अतिविस्तीर्ण असं पसरलेलं हे औरंगाबाद शहर. इकडे औरंगाबाद शहर तुम्हाला शकतो. तर फर्स्ट स्टेप तर शॉर्टकट मध्ये घेत काय थोडं लक्ष ठेवत राहते कॅमेरे. तर खूप असे अवघड रस्ते आहेत कारण की थोडा जरी पाय वगैरे घसरला तर आपण खाई खाईमध्ये गिरू शकतो. त्यासाठी आपण पाहूनच चाललेलं चालायला पाहिजे इथे. तर श्वास आपला थोडा अडकत आहे इथे, पाण्याची कमतरता भासत आहे शरीराला. तर उंच असं आहे, ह्युमिडिटी पण आहे इथे. सध्या तर थंडीचे दिवस असेच असतील पण तरी पण पाण्याची आवश्यकता आहे कारण की आपण हाय लॅटिट्यूडवर आलेल्या वाटूनवर. तर श्वास फुलत आहे आपला थोडा तेवढे दिक्कत नाही कारण की चांगले रस्ते पण आहे ना, वाटा काढलेले आहेत पर्यटकांनी आणि असे काय खूप चढायचे पण रस्ते नाही. पाय वाटा आहेत ते पण अशा याच्यामध्येच आहेत स्थिर अशा जागेमध्ये. पण जेवढं वर आपण जेवढं चढत आहे तेवढं पण आपला श्वास फुलत जातो कारण की उंच आहे म्हणजे हिल हे काय म्हणतात याला. हा आता आठवलं की याला सातारा हिल असे म्हणतात. हे सातारा हिल माउंटेन रेंज आहे ही. तर औरंगाबादची सगळ्यात लांब ही रेंज मधला हा भाग येतो आणि त्याच्यासमोर आहे ते हे छोटे छोटे डोंगर येतात.
मी 3 वर्षापासून औरंगाबादमध्ये राहतो, पण कधीच आम्ही या टेकडीकडे आलो नाही आणि ही टेकडी आम्हाला माहीत पण नव्हती. आणि काही अशाच गावातल्या मित्रांनी किंवा हॉस्टेलच्या मित्रांनी याबाबतची आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं बा की अशी टेकडी इकडे आहे, आपण इथे क्लाइम्बिंग करू शकता किंवा ट्रेकिंग पण करू. हे बघा खालची सीन आणि हे औरंगाबाद सिटी. अबे कोणकडे गेले? खूप गुपया रस्ता आहे या रस्त्याने आणि आम्ही चालत आहे आणि उंच पण आहे खूप. होय खालून असं वरती थकलो आम्ही, अजून खूप वरती जायचं आहे, जातच आहे. हे बघा आमचे मित्र परिवार खूप वरवरती चालत आहेत ना, तर काय खूप थकलेले आहेत. हे बघा आमचे यूट्यूब चॅनलवाले खूप थकलेले आहेत ना, तर त्याची काही क्षमताच नाही वरती जायची, त्यामुळे मी नवीन आलेला आहे. इथं कोणता तरी देव आहे, खूप उंचावर खूप कोणता तरी देव आहे, माहिती नाही, बघू सांगतील तू कोणतरी भेटल्यानंतर. आणि आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, जो आपला 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी जो आपला एक कोहिनूर हिऱ्याचा जो मुकुट बाहेर आपल्या भारताबाहेर नेला होता लंडनला, तो वापस आणला आहे माझ्या मित्राने. तर पाहू शकता हा तोच मुकुट आहे राणी एलिझाबेथचा. तर एलिझाबेथ राणीचं निधन झालं नंतर मित्रांनो हा मुकुट लंडनहून आपल्या इथे सही सलामत आणलेला आहे. तर कोहिनूर हिरा समोरून पाहू शकता त्याच्या. पहिला टप्पा आपला पार झालेला आहे आणि थोडा इथं विश्राम करता येईल झाडाखाली. तर आता एक त्याच्या वर एक टेकडी दिसत आहे, ते आपल्याला आता पार करायचे आणि खालून काही आपले अकॅडमीचे मुलं पण येत आहेत वर क्लाइम्बिंग करायला. तर ते आहेत सी आय पी एफचे जे अकॅडमीला जे सध्या पोलीस भरतीचे होते त्याचे मुलं असतील अकॅडमीचे. तर थोडं तरी बोलत असेल ना सास बोलत आहे. जशी एक म्हण आहे की दुरून डोंगर साजरे, तर तसं असं काही नसते. मला पण असंच वाटलं की दुरून हे चढता येते इझिली, पण तसं काही नाही. येताना कळालं की बाबा बापरे खूपच अवघड आहे चढण्यासाठी आणि खूप सारा थकवा पण येतो आणि एकदम शरीर आपलं काम करून सोडून पण देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही पाणी जेवढं होईल तेवढं जास्त आणा आणि थोडं थांबून पाणी पित जा, कारण की एकदम पाणी पिल्यानंतर शरीरातमध्ये वेगळंच काही होऊ शकतं. तर एकदम जपून राहा क्लाइम्बिंग करताना. आता आपण शेवटच्या टोक्यापर्यंत आलेलेच आहोत आणि चोरवाटा काढत काढत थोडं जावं लागत आहे. तर आलोच आहे तर डोंगराच्या जवळजवळ करून दाखवलं आपण आता वर आलेच आहोत. टायमिंग अगदी मात्र चल ओके. सकाळी 6 वाजता इथला तर एकदम बंजर वगैरे तर खूप सारं गवत पण इथे वाढलेलं आहे. तर ही एक औरंगाबादची माउंटेन रेंज आहे आणि ही त्याचाच भाग थोडासा अलीकडं आलेला आहे. इथे फोटोशूट करत आहे, पाहू शकता कशा प्रकार हा व्ह्यू येत आहे इथला. तर ही माउंटेन रेंज औरंगाबादची. तर इकडून अकॅडमीचे काही मुलं पण येत आहेत. तर हा एक प्लेस आहे, तो इको पॉईंट सारखा काम करतो, पण एकदा आपण ओरडलं तर ते 10-12 आवाज इथे घुमतो. तर असं काही सीन आहे ओरडतो इथं. तर आता आपली कला पूर्ण आपला चढ झालेला आहे आणि आता आपण आता थोडं हे माळाचं पूर्ण चप्पल पण पडली आणि माझ्या मागे काही विद्यार्थी आहेत माझी सिंगल उडवत आहे. सिंगल उडत असतात न्यू युट्यूबर असल्यामुळं. तर आताची अकॅडमीची सहल वर गेलेली आहे. तर कसा आपला लुक दिसतोय पाहू शकता. आता तर रील्स काही बनवले आहे कडके पठारच्या खंडोबाला. तर हा त्या एकदम त्या पहिल्या टेकडीच्या बाजूलाच हा कडके पठार म्हणून हा टेकडी आहे आणि त्या टेकडीवर हा इथला प्रसिद्ध असा खंडोबा खूप पुरातन असा आहे हा
जवळपास पांडे किंवा चोळ चोळांच्या काळामध्ये जवळपास 1000 वर्षापूर्वी बनवलेलं असेल मंदिर. खूप जुनं आहे, धारात म्हणजे दुरावस्थेत पडलेलं आहे. आता त्याची आम्ही साफसफाई करणार आहे, तर तुम्ही पाहू शकता एकदा. मला दुरावस्थेत जे पडलेलं आहे आपल्या खंडोबाचं मंदिर, हे खूप पुरातन असं आहे. हे याची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी असं केली म्हणून सांगत आहेत. तर असं काही मंदिर आहेत, सध्या ते दुरुस्ती खूप प्रमाणात बेकार आहे, कारण की आत्ताच इथे काही अकॅडमीच्या मुलांनी याचं थोडं गवत वगैरे ते बाजूला काढून रस्ता वगैरे करून दिलेलं आहे. तर असं काही याचं मेन द्वार होतं, पण आता द्वार त्याची जीर्ण म्हणजे दुरुस्तच आहेच. आणि तिथे काही थोडं स्तंभ वगैरे आणि तुम्हाला झेंडा तर पाहू शकता, एक ओम आहे आणि एक आपला तिरंगा पण तिरे पण लावलेला आहे. तर मंदिर अशी खूप चांगलं पण दिसायला होतं, पण कारण काही कारणास्तव पडले असेल कदाचित. खूप म्हणजे जवळपास म्हटलं तरी 400 ते 500 वर्ष पुराणं हे मंदिर खडोबाचं आहे. तर तुम्ही नक्कीच या मंदिराला तुम्ही भेट द्या एक असं खूप पुराणिक असं ऐतिहासिककालीन मंदिर आहे. तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, काही वेळातच आता इथं सूर्यास्त पण होत आहे आणि आम्ही सूर्यास्त पाहूनच जाणार आहे. तर सूर्यास्त तुम्हाला दाखवून जातो. हे इकली माउंटेन रेंज पाहू शकता. तर हे याच माळाची माउंटेन रेंज आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 1, 2, 3, 4 अशा टेकड्या पण आहेत तिथे. तर आता इथं काही जणांची फोटोशूट वगैरे चाललेलं आहे. तर असं काही हे बाहेरून याचं आपण मंदिराचं दृश्य पाहू शकता. अत्यंत अशी दुरावस्था या मंदिराची आहे. आता पण इथे काही अकॅडमीची मुलं आलेली आहेत आणि याची सध्या साफसफाई चालू आहे या मंदिराची. जवळपास खूप सारं गवत तिच्यावर साचलेलं आहे. सध्या पाऊस पडून गेल्यानंतर खूप सारं गवत पण वाढलं होतं आणि आता वाळलेलं आहे गवत. तेच गवत आता सर्व काही साफ करण्यात येत आहे. आता इथली अकॅडमीचे आहेत मुलं काही हे पाहू शकता आपल्या इथे आहेत. तर अकॅडमी कोणती आहे सर? महाराष्ट्र पोलीस. अच्छा, तर औरंगाबादचीच आहे ना? अच्छा, तर आपल्या महाराष्ट्र सैनिक अकॅडमी आहे. तर त्याच अकॅडमीची मुलं इथं या मंदिराचं काही व्यवस्था वगैरे करत आहेत, म्हणजे सर्व काही गवत वगैरे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांना प्राऊड ऑफ सलाम आहे त्यांच्या कार्यामध्ये. तर आम्ही पण त्यांना काही मदत करूया. असा काही आपल्या मागचा व्ह्यू पाहू शकता. संध्याकाळी वाजले आहेत, आता काही वेळात सूर्यास्त पण होतो. तर असं काही हे औरंगाबाद सिटी आहे, एकदम कठड्यावर आहे इथे आता. तर पाहू शकता हे या वरच्या टेकडीहून इथला व्ह्यू येतो. तर पाहू शकता इकडे काही औरंगाबाद आणि ही मदातली ही आपण आलेली मदातली टेकडी आहे. तर आता सगळं काही वरचं पाहून झालेलं आहे आता. तर आता आपण आपल्या घराकडे प्रस्थान करूया, कारण की खूप वेळ झाला आहे. वर खालून आदेश आले आहेत की वर रात्रीला कोणी थांबू नये म्हणून. तर आपल्याला जावं लागणार आहे, कारण की आम्ही स्टुडंट आहेत त्यामुळं वर राहता येत पण येत नाही. तर आता आम्ही जात आहेत. तर झालं आहे सगळं व्हिडिओ वगैरे बनून. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि असेच मी व्हिडिओ आता बनवणार आहे. तर तुटी आहे का नव्या व्हिडिओमध्ये.